थोड़ा इंडिया अलायन्स या 31 आणि 1 तारखे संदर्भातल्या तयारीला वेग आलेला आहे. अत्यंत महत्त्वाची अशी बैठक. या देशातले भाजपा विरोधक असं म्हणत नाही आम्ही, तर देशभक्त पक्ष एकत्र आले. या देशामध्ये भाजपा विरोधकांवर ज्या प्रकारची कारवाई सुरू आहे सातत्यानं, काल आपण पाहिलं असेल झारखंडला, कलकत्त्याला, त्यानंतर झारखंड, कलकत्ता आणि छत्तीसगडमध्ये आपल्या विरोधकांवर त्यांनी काल परत एकदा धाडसत्र सुरू केलं. महाराष्ट्रामध्ये तेच सुरू आहे. यांना दुसरं काही दिसत नाही. आपल्या विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही, लोकशाही मार्गानं पराभव करता येणार नाही, म्हणून निवडणुकीच्या आधीच या देशातल्या आपल्या राजकीय विरोधकांना खोट्या खटल्या तुरुंगात टाकायचं, त्यांच्यावर कारवाया करायच्या. असं हे सत्र दिल्ली आणि राज्यातल्या भाजपच्या लोकांनी आरंभलेलं आहे. पण त्याच्यामुळे इंडिया अलायन्सवरती कोणताही परिणाम होणार नाही. कोणताही पक्ष या दबावाखाली इंडिया अलायन्समधून बाहेर पडणार असेल असं कोणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहे. महाराष्ट्रातसुद्धा महाराष्ट्राचं पोलीस दल, तपास यंत्रणा ज्या पद्धतीनं भाजपच्या इशाऱ्यावरून कारवाया करतायत, त्यांनी आधी काळजीपूर्वक घटना आणि कायद्याचं वाचन करावं. आणि एक सांगू इच्छितो, 2024 साली केंद्रात आणि महाराष्ट्रात हे सरकार राहणार नाही, आमचं सरकार येत आहे, हे या यंत्रणांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जे कायदेशीर आहे ते करा. राजकीय तुमच्या बॉसेसचे खोटे आदेश पाळाल तर याद राखा, तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. हा इशारा नाही आहे, सत्य आहे. 1975-78 सालीसुद्धा अधिकाऱ्यांना खटल्यांना सामोरं जावं लागलं होतं ज्यांनी चुकीच्या कारवाया केल्या होत्या. आज छत्तीसगड, कलकत्ता, झारखंड, महाराष्ट्र, तामिळनाडू अशा ठिकाणी फक्त भारतीय जनता पक्षाच्या न आपल्या विरोधकांना अशा अनेक प्रकरणामध्ये, खोट्या प्रकरणामध्ये गुंतवून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. मग माझं म्हणणं आहे, फोन टॅपिंग प्रकरण का तुम्ही बंद केलं? फोन टॅपिंग प्रकरणाचे पुरावे असताना, एव्हिडन्स असताना तुम्ही फोन टॅपिंग प्रकरण का गुंडाळलं, चौकशी का होऊ दिली नाही? INS विक्रांत घोटाळा 38 ते 50 कोटीचा आहे, का तुम्ही चौकशी थांबवली? मुंबई सहकारी बँकेच्या घोटाळ्याची चौकशी का थांबवली? काल सुषमा अंधारे अनेक प्रकरण काढलेलं आहे, आमदार प्रकाश सुर्व्यांचं, का चौकशी करत नाही तुम्ही? म्हणून सांगतो, तपास यंत्रणांनी आपल्या मर्यादा सोडू नये. आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात, 2024 साली उलटं होईल याची मला खात्री आहे. तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा जाब द्यावा लागेल. सर, चंद्रशेखर बावनकुळे नुकतीच टीका केली आहे काल ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं होतं, घरात बसून जे लोक पक्ष चालवतात ते कोणाला संपू शकत? कोण आहेत ते बावनकुळे? कोण आहेत माहीत नाहीत मला. इंडिया अलायन्स की बैठक नजदीक के है और वहीं तृणमूल कांग्रेस के अक्षय करंजी पे ईडी की रेड्स लगातार चल रही हैं. बात ऐसी है भाई, इंडिया अलायंस का डर इतना है, खौफ, रात की नींद उड़ गई है लोगों. हम जो 26-27 पार्टी, देश की देशभक्त पार्टी, जो एक साथ आकर जो अलायंस बनाया है, उससे ये सबकी नींद उड़ गई. और उसकी वजह से जो इंडिया अलायंस में जो पार्टियां है उनको डिस्टर्ब करना, उनके ऊपर ईडी की कार्रवाई करना, CBI की कार्रवाई करना, एक्शन लेना, क्या आपको लगता है हम उनसे डर जाएंगे? झारखंड, छत्तीसगढ़, कलकत्ता, महाराष्ट्र, तमिलनाडु, ये सभी राज्यों
जहाँ जहाँ बीजेपी कर्नाटक जहाँ जहाँ बीजेपी बुरी तरह से हारने जा रही है वहाँ ये केंद्रीय जांच एजेंसी को भेज दिया है अपने कार्यकर्ता के रूप में, अपने एजेंट के रूप में। तो हम डरने वाले नहीं हैं, इंडिया अलायंस टूटने वाला नहीं है। लेकिन ध्यान रखिए, मैं पूरे विश्वास और दावे के साथ कहता हूँ 2024 में ये सभी झूठे कार्रवाई का लेखा जोखा हिसाब होगा। जैसे 1978 में कांग्रेस को देना पड़ा था कुछ गलत कामों की वजह से, सभी को कटघरे में खड़ा किया था, इस बार यही होगा। सॉफ्ट लैंडिंग कल चल रहा है, अच्छी बात है।